कर्डिले साहेब भाजपचे आहेत, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात. आता आम्ही दोन जरी मित्र बोललो तरी एक मोदींना काहीतरी बोलणार, एक दुसरा राजीव गांधीचं गुणगान गाणार. तर तुम्ही जेव्हा एक राष्ट्रवादीचे म्हणा, भाजपचे नेते, नातेवाईक असलेले पण राजकारणातही एकमेकाचे, त्या अर्थानं राजकीय वेगवेगळ्या विचारधारांचे असे समजूया, आल्यानंतर तुमचं डायनिंग टेबलवर किंवा गप्पाटप्पांमध्ये कसं बोलणं होतं? नाही, मुळात तसं पाहायला गेलं तर त्यांचं तुम्ही नाव घेतलं तर त्यांचा मतदारसंघ पूर्वीपासून आमचा त्यांच्या मतदारसंघाचा काही संबंध येत नाही मुळात, किंवा डे टू डे आमचं काय तिकडच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही, किंवा त्यांचा डे टू डे आमच्या इकडे याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही. त्यामुळे फार काय त्या चर्चा घडून यायचा काही सामान्य माणूस नाही. समजा जो मोदी समर्थक आहे तो गुजरातमध्ये काय झालं याच्यावर चर्चा करतो, गुजरातमध्ये भाजपचं कसं चुकलं किंवा भारजोड यात्रेचं काय होणार असं मोदी समर्थक विचारत असतो. पण तुम्ही अट्टल राजकारण, कट्टर राजकारण सुद्धा तुम्ही अजिबात चर्चा करत नाही. मुळात काय होतं, शेवटी एज गॅप पडतो, नाते एक वेगळं पडतं, त्यामुळे वैयक्तिक आमचं त्यांचं असं काही फार असं त्यांच्या मुलासोबत मेहण्यासोबत नाही. त्यांचं तसं मी सांगितलं तुम्हाला की मुळात त्यांचं सगळं मतदारसंघ वेगळा पडतो. जर नाही असतं तर मी सांगायला काय तुम्हाला, म्हणजे काय होतं मुळात ज्या वेळेला आपण भेटतो तर त्यावेळेला पब्लिकली भेटतो आणि पब्लिकली. आता समजा दोन दिवसापूर्वी उदाहरण जर पाहिलं तर आम्ही काकीराज बाबा मठामध्ये भेटलो. काकीराज बाबा मठामध्ये एका ढोल पथकाचा दिवाळीचा फराळाचा कार्यक्रम होता. तर तिथं ते मेवणे आले, त्यांनी दोन शब्द शुभेच्छा दिल्या, मी दोन शब्द शुभेच्छा दिल्या, ते थांबले, मला पुढे कार्यक्रम करत निघायचं तर मी बसून निघून गेलो. म्हणजे हा त्याच्यामुळे तसं नाही, सार्वजनिक कार्यक्रम तुमचा संवाद होतच लागली बरोबर आहे, पण आता आम्ही प्रावीट आम्ही जेवताना सुद्धा आम्ही मग ते जेवतोय आमचा योगच येत नाही. म्हणजे वस्तुस्थिती खरं झालं तर निश्चित आम्ही सांगू शकतो तिकडे जात असतील, मेहुणा इकडे जात असेल, ते काहीतरी होत नाही, ते तिकडे जातात, ते तिकडे जातात दोन तीन दिवस नाही. म्हणजे हे बघा, म्हणजे शेवटी चर्चा जर झाली तर ती काय सांगायला काही असं काही वेगळं नाही. त्यामुळे काही म्हणजे आपण बाकी सगळ्या चर्चा करतोय त्याच्यावर चर्चा करायला काही फार काही म्हणजे विशेष काही नाही. तुमचं म्हणणं राजकारण तुम्ही बोलतच नाही म्हणजे फार, म्हणजे मला तर आठवत नाही की त्यांची जी लोकसभा झाली होती त्याच्यानंतर फार काही राजकारणावर चर्चा आमच्या घरी झाली असेल असंही नाही. कारण ज्या ज्या वेळेला काही मी निवडणूक लढलो असेल त्यांची निवडणूक होती, म्हणजे इकडे आमच्याकडे ते निवडणूक असतात त्यावेळी त्यांच्याकडे काही निवडणूक असतात, त्यामुळे फार त्याच्यावरती किंवा असं काही बसायचं काही कारण येत नाही की चर्चा करून किंवा करायचं, कारण ते त्यांच्या व्यापामध्ये असतात आम्ही आमच्या व्यापामध्ये असतो. त्यामुळे 2019 मग काय झालं असेल, म्हणजे 2019 कर्डिले साहेब भाजपमध्ये होते, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते, मग कर्डिले साहेबांनी तुम्हाला काही सल्ला दिला असेल ना? नाही नाही, जावे बापू असं करायला पाहिजे नाही नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही नाही. आणि आमचे शास्त्रीबाबा फार सांगत असतात आम्हाला सल्ला नाही. मग त्याच्यामध्ये कसं होतं, शेवटी ते विचाराचं जे काय असतं, म्हणजे एज गॅप असेल, त्यांची वैचारिक मतदारसंघ वेगळा असतो, पक्ष वेगळा असतो, आपला मतदारसंघ वेगळा, आपला पक्ष वेगळा, आपला सगळी लाईन, शेवटी शहर भाग पडतो आणि तो ग्रामीण भाग पडतो, तोही फार मोठी तफावत आहे. आणि मग शेवटी शहरातला मतदार वेगळा असतो, ग्रामीणचा मतदार वेगळा असतो, तिथले प्रश्न वेगळे असतात, आपल्याकडचे प्रश्न वेगळे असतात, आपल्या इकडचं राजकारण वेगळं असतं, तिकडचं राजकारण वेगळं असतं, म्हणजे सगळी ती एक लाईनच सगळी ड्रास्टिक चेंज त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असं त्यामुळे चर्चेचा काही त्याच्यामधला पार्ट आला नाही. मग त्याचं कारणमुळे की ड्रास्टिक चेंज आहे, दोन्ही सगळे चेंज आहे, ते सगळं ग्रामीणचे प्रश्न आहेत. शेवटी आमचं म्हणणं असतं की सगळी इथं भाजीपाला स्वस्त भेटला पाहिजे, दूध स्वस्त भेटलं पाहिजे, साखर स्वस्त भेटला पाहिजे, आणि तिकडं असतं की शेतकऱ्यांच्या सगळ्या याला उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे. म्हणजे हा जो काही तफावत ही फार मोठी तफावत आहे. पण असं म्हणजे प्रश्न म्हणून नाही, पण एक जनरल असं तसंही त्या अर्थाने तुम्ही म्हणता एज गॅप असते, तसा तो संवाद फारसा होत नाही असंच तुम्हाला सांगायचं. नाही, एज गॅप म्हणून नाही, म्हणजे त्याचे चार पाच जे सगळे मूळ वेगळं आहे त्यांचं, संस्थानिक सगळं राजकारण जोडलेलं असतं, कारखाना असतात, बँक असतात, ते त्यांचं सगळं शेवटी वेगळा ट्रॅक आहे, आमचा वेगळा ट्रॅक, आमचा डायरेक्ट मतदार असा ट्रॅक डायरेक्ट, असं फरक पडतो.